भावायचा टाकून द्यायचा. आपल्या आयुष्याचं सुद्धा असंच झालंय. रोज उठायचं शिवाजी महाराज की जय म्हणायचं, रोज उठायचं शिवाजी महाराजांच्या पोटीला वाव लावायचं, रोज उठायचं शिवाजी महाराजांच्या आरत्या करायच्या. पण शिवाजी महाराज आयुष्यात घ्यायचे नाहीत, शिवाजी महाराज जीवनात उतरवायचे नाहीत, आणि शिवाजी महाराज रक्तात घ्यायचे नाहीत. शिवाजी महाराज फक्त डोक्यावर घ्यायचे, शिवाजी महाराज फक्त तलवार म्हणून हातात घ्यायचे, शिवाजी महाराज फक्त शस्त्र म्हणून वापरायचे. अगदी अशीच अवस्था महाराष्ट्राची झाली. जो कोणी उठतोय तो छत्रपती शिवाजी महाराजांना वापरण्यासाठी यूज करतोय, जो कोणी उठतोय तो छत्रपती शिवाजी राजांना तलवारी आंबेडकर, माझ्याकडे शिवाजी, चल आपण दोघं युद्ध खेळू. माझ्याकडे शिवाजी, तुझ्याकडे काय, तुझ्याकडे आईला देवे, चल आपण युद्ध खेळू. काय चाललं या महाराष्ट्राचं? अरे छत्रपती शिवाजी राजे या महाराष्ट्रातले नव्हे, या जगातले असे राजे आहेत ज्यांनी समतेचा संदेश दिला, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या जातींना एकत्र करून नव्यानं स्वराज्य स्थापनेची शपथ दिली, ज्यांनी या सगळ्यांना एका छत्राखाली आणलं आणि त्यांनी शिकवलं की आपण सगळे जर एक झालो तरच मुघलांचा संहार करू शकतो. हेच शिकवणाऱ्या राजांना तुम्ही कुठल्या एका जातीत कैद करू पाहताय? हेच मला या ठिकाणी सांगायचंय. महाराज कुणाच्या एकट्याची जागिरे नाहीत, महाराज कुणाच्या एकट्याची परंपरा नाहीत. महाराज या महाराष्ट्राची नव्हे, या देशाची परंपरा आहेत. आणि महाराजांना जो कोणी परंपरा म्हणून स्वीकारेल, या देशाचं अखंड अस्मितेचं प्रतीक म्हणून स्वीकारेल, तो आमचा आदर्श असला पाहिजे. पहिल्यांदा आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज असले पाहिजेत, कारण ते समतेचे राजे आहेत. आणि छत्रपती शिवाजी राजांना समतेचे राजे म्हणून जो कोणी स्वीकारेल त्यालाच आम्ही स्वीकारले पाहिजे. छत्रपती शिवाजी राजांना किती म्हणजे स्थितीमध्ये कोंडण्यापेक्षा छत्रपती शिवाजी राजांना स्थितीनुसार पहा, कारण महाराजांनी स्थितीनुसार प्रत्येक काम केलंय. जशी परिस्थिती तसे महाराजांचं कार्य. आणि त्यांना स्थितीमध्ये कोंडणाऱ्यांना मला इथं सांगावं वाटतं, महाराज स्थितीचे नाही तर परिस्थितीचे राजे होते. डोक्यात घ्या महाराजांना. आणि महाराजांना जर स्वीकारायचं असेल तर महाराज पूर्णता स्वीकारा. सोयीचे महाराज स्वीकारू नका. सोयीचे महाराज स्वीकारणाऱ्यांचा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी झाल्याशिवाय राहत नाही. हा इतना इतिहास आहे आणि हाच इतिहास आम्हाला पुढे चालू ठेवायचा आहे.